सिल्लोड तालुक्यामधील घाटनांद्रा, धावडा, केळगाव, गोळगाव येथे तुफान गारपीट झालेली आहे आणि शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या पावसाच्या जोरदार पावसाच्या आगमनामध्ये गारपीटाचं प्रमाण जास्त असले म्हणजे झाडांची पाने वगैरे फुलांची सर्वांची पानं हे छाटली गेलेली आणि मोठं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जे शेतकऱ्यांच्या घशाशी आलेले तोंडाशी आलेलं पीक हा त्यांना आपल्या डोळ्यानं प्रचंड नुकसान होताना डोळ्यानं दिसत आहे. हे तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं गारपीटीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या अशा गारपीटीमुळे शेतकरी बांधवांची अतोनात हाल झालेली आहे. काहींचे मका काढण्यास आलेली आहे, काही शेतकरी बांधवांचा गहू या पिकाची काटणी छावटणी करण्याचा वेळ आलेली आहे. तुम्ही पाहू शकता गव्हा पिकामध्ये किती प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा प्रकारची जर गारपीट आपल्याकडे झाली असती तर याच्यात फार मोठं म्हणजे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आणि तोंडाशी आलेला का असा शेतकरी बांधवांचा हिरावून घेतलेला आहे या निसर्गाने. अशा प्रकारची ही नैसर्गिक आपत्ती आपण पाहू शकतो.